जे स्वतःला सहकार मर्षी समजतात त्याने सहकाराचं वाटोळं केलं। देवकराप्पा 12 वर्षापासून आमदाराचे सुपुत्र इथे मार्केट कमिटीचे सभापती होते। या सहकाराचं मार्केट कमिटीचा भट्ट्याभाऊ यांनी केला। ही संस्था डबगाई झाली। 2009 पासून ही मार्केट कमिटी विरोधकाच्या ताब्यात गेली। चिमणराव रुपचंद पाटलांच्या ताब्यात गेली। मार्केट कमिटी स्वतःची जागिरी असावी अशा पद्धतीची वागणूक यांनी ठेवली। ज्या दिवशी पॅनल आम्हाला उभं करायचं होतं आमचे कार्यकर्ते घाबरायचे की एकीकडे पैसा आहे आणि मग यांच्या पुढे कसं उभं राहायचं, पण तुम्ही सांगितलं की यांचं पाप भरलेलं आहे, तुम्ही फक्त उभे राहा, सतीश अण्णा पॅनल उभं करेल आणि सगळं पॅनल निवडून नाही आणलं तुम्ही राजकारणातून निवृत्त होऊन जाईल। आणि लोकांनी आशीर्वाद दिला, असे नवखे लोक आम्ही उभे केले आणि आप्पा 300-300 मता झाली। माझा फॉर्म रद्द व्हावा म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याने डीडीआरला फोन केला। माझा नाही माझ्या बायकोचा सुद्धा फॉर्म रद्द होण्यासाठी डीडीआरवर प्रेशर आणलं गेलं। आबासाहेब कुठलंही कारण नाही, पण फॉर्म रद्द झाला म्हणजे पॅनलच उभं राहणार नाही या भावनेत मुख्यमंत्र्याचा फोन कधी आपण ऐकलं नाही। भैयासाहेब आपण 40-40 वर्ष झाली राजकारणात, पण मुख्यमंत्री एका आमदाराच्या इशाऱ्यावर चालतो आणि फॉर्म रद्द होतो, माझाच नाही तर बायको सुद्धा चालत नाही, एकाचाही फॉर्म रद्द केला। पण शेवटी न्याय देवता जिवंत आहे। जसं आपण सुप्रीम कोर्टाची वाट पाहतोय, त्या 40 लोकांना घरी जाण्याच्या संदर्भात, 16 लोकांच्या घरी जाण्याच्या संदर्भात सगळ्यांची आशा आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं हे घरी जातील। त्याच हायकोर्टाच्या आदेशानं सतीश अण्णा आणि रेखा सतीश पाटील यांचा फॉर्म मंजूर झाला। शेवटचा अर्धा तास बाकी असताना मला आणि आमच्या पॅनलला एक चिन्ह मिळालं। लोकांना जास्त घाम आला की हे सतीश अण्णाचा फॉर्म मंजूर होऊ देत नाही तर यांना आता बदललं पाहिजे। 800 मतामध्ये आम्हाला 300-300 मताचा लीड मिळाला। मी चार्ज घेतला त्यावेळेला मार्केट कमिटीमध्ये फक्त 1200 रुपये शिल्लक ठेवले होते। तेही बॅलन्स म्हणून 1200 रुपये ठेवावे लागतात म्हणून 1200 रुपये होते। आज मी माझ्या सर्व शेतकऱ्या बांधवांना माझा 5 महिन्याचा हिशोब सांगणार आहे। आमच्या मार्केट कमिटीच्या आजच्या हिशोबात 55 लाख रुपये आम्ही शिल्लक ठेवलेले आहे। 55 लाख रुपये मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना 2 वर्ष किमान पगार होत नव्हते। माझा ऑक्टोबर एंड पर्यंत पगार मी काढलेला, प्रत्येक महिन्याला पगार मिळतोय का? कर्मचारी सचिव कुठला पेंडिंग? पहिला निर्णय घेतला की ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर आमचं पॅनल निवडून आलंय या शेतकऱ्यांना पिळवणूक केली जायची। कापसाचं विकायचं असेल तर टोकनला 3000-5000 रुपये घेतले जायचे, कट्टी घेतली जायची। आम्ही फरमान काढला होता की ज्या दिवशी आमचं पॅनल निवडून येईल त्याच दिवसापासून कट्टी बंद, जी कट्टी केली जाते ती कट्टी बंद। आणि आज मला सांगायला आनंद होईल की जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक भाव देणारी मार्केट कमिटी पारोळा ठरलेली आहे। आमणेला सुद्धा भाव नाही। शेतकऱ्याचं हित कधी जपासलं नाही, शेतकऱ्याला कधी न्याय मिळू दिला नाही। इथे 4 व्यापाऱ्याशिवाय कोणी व्यापारी येत नव्हता। पहिला आम्ही निर्णय घेतला की जो शेतकरी लिलावाला उभा राहील त्याला लायसन्स देऊ। इथे लायसन्स सुद्धा मिळायचे नाही। मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते हमाल मापाळी तिथे सुद्धा देवगावमधून 50 हमाल मापाळी तयार केले, म्हणजे जे हमाली करत नाही पण मतदानाला त्याचं असावं आणि म्हणून 50 हमाल देवगावमधून। पण तरी देखील लोकांनी कौल दिला, लोकांचा आशीर्वाद आमच्या मागे होता आणि मी लोकांना शब्द दिला होता। मी तर जिल्ह्याचा माजी पालकमंत्री राहिलोय, पण माझा शब्द खरा ठरावा, लोकांना न्याय देता यावा म्हणून मी सांगितलं की यांचा भ्रष्टाचार दुसरा कोणी काढू शकणार नाही, तो सतीश अण्णाच काढू शकतो। म्हणून सभापतीची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यामागचं हे मेन कारण आहे की लोकांना न्याय देण्याची भूमिका कोणालाही करू शकलो असतो, पण ती हिंमत बाकीच्यामध्ये राहिली असती का मला माहित नाही। हे जे सेंटर आहे मंगल कार्यालय आम्ही यांनी मागच्या वेळेला दिलं होतं। भाईसाहेब घनश्याम अण्णा तुम्ही सुद्धा सरकारामध्ये अनेक वर्ष होता,
17,000 रुपये भाडं होतं इथे त्यांचा धंदा चालायचा त्यांचे लोक तिथे राहायचे निर्णय घेतला त्याला बाहेर काढलं आणि त्याचं भाडं 51,000 केलं 50,000 रुपये तीनपट भाडं वाढवलं आज मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना 6 लाख रुपये महिन्याला आम्हाला पगार द्यावा लागतो पण वर्षावर या सगळ्या भाड्यांच्या माध्यमातून या मार्केट कमिटीचं उत्पन्न आम्ही वाढवलं 1 रुपयाचा विमा कोणाला मिळाला कुठली फायदा तुम्हाला झाला आमदारांनी कुठे काही आवाज उठवला दोनच बोलतात आमच्यावर दोन एक बाप आणि बेटा आठवड्याला 50 कोटीची कामं मंजूर भूमिपूजन जे तुमच्याकडे चाललंय तेच आमच्याकडे चाललं काय म्हणतात ते मॅरेथॉन मॅरेथॉन विकासाचं भूमिपूजन एका गाडीमध्ये डपड म्हणजे बँड वाजा दुसऱ्या गाडीमध्ये फटाके तिसऱ्या गाडीमध्ये गुलाल आणि 4-5 गाड्यांमध्ये भाड्याने आणलेले कार्यकर्ते आणि भूमिपूजन मार्केट कमिटीला आमच्यापेक्षा 4-4 पटीने पैसा खर्च झाला लाईनीत पैसे दिले फोन पे सुद्धा आमच्या कार्यकर्त्याला दिले गेले दिले का नाही फोन पे आले का नाही मी म्हटलं आरामाचं खाऊन घ्या 50-50 खोके खाऊन घ्या लोकांनी खाल्ले फोन पे पण घेतला पण सतीश आणण्याचं पॅनल 15-15 निवडून आणलं हा आशीर्वाद आहे तुमचा शेतकऱ्याच्या संदर्भात हे शासन गंभीर नाही मुदत संपलेलं शासन आहे त्या 16 अपात्र आमदारांमध्ये चिमणराव पण आहे बरोबर आहे का त्यामुळे आतापासून ते सांगतात की माझा वारस अमोल चिमणराव ज्यानं या संस्था बर्बाद करून टाकल्या तो होईल का आमदार सारामान कोदारामान बाकी काही बोलत नाही करोना काळामध्ये मार्केट कमिटीच्या माध्यमातून याच गोडाऊन मध्ये 1,00,000 रुपयाचा खर्च करोना सेंटर काढलं गेलं मी आता त्याचा हिशोब देणार आहे लोकांना त्याचं चालू आहे ऑडिट आज मला आपले बोलता येणार नाही 1,00,000 रुपयाचा खर्च केला गेला एक पेशंट नाही कुठलं साधन नाही ऑक्सिजन नाही पण 1,00,000 रुपये खर्च करून टाकला त्या ऑडिटमध्ये येईल जे काय व्हायचं ते होईल FIR होतील चौकशा होतील किती लोकांना बनवलं तुम्ही खासगी प्रॉपर्ट्या सारख्या या मालमत्ता तुम्ही वापरल्या